उद्धव ठाकरे कोरोना काळात पैसे मोजण्यात व्यस्त होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बरे व्हावेत असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं. बायकोच्या नावानं बेकायदेशीर 19 बंगले बांधण्यात आले ते वाचवण्यात पडले होते. स्वतःचे सेक्रेटरी मिलिंद नार्वेकर यांनी बंगला बांधला तो वाचवण्यात ते बिझी होते. अनिल परबने कोविड काळात 2020 मध्ये इलेक्ट्रिकचं कनेक्शन घेतलं आणि रिझॉर्ट बांधण्यास तर उद्घाटन केलं 2021 मध्ये. त्यामध्ये ते बिझी होते. महाराष्ट्राचे वर्तमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बरे व्हावेत अशा शुभेच्छा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिल्या. आज बुलढाणा इथल्या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी मागील काही दिवसांपूर्वी बुलढाणा अर्बन सहकारी पतसंस्थेत आयकर विभागाची चाचपणी केली तर काही खात्यांबाबत कागदपत्र पूर्ण करून घेण्याच्या सूचना संस्थेला दिल्या होत्या. दुसरीकडे भाजपा नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शाखेत मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झालं आहे असा दावाही सोमय्यांनी केला. याच संदर्भात सोमय्या यांनी आज बुलढाणा अर्बन पतसंस्थेत जाऊन चौकशी केली. पतसंस्था पूर्ण सहकार्य करत असून पुढेही करेल अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी दिली. वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे मानायचं कारण की पैसे मोजत होते उद्धव ठाकरे. मी सरळ सांगतोय आणि आकडे आणि पेपर डॉक्युमेंट देऊन सांगतोय. स्वतःचा बायकोचे 19 बेकायदेशीर बंगलो बांधले होते ते वाचवण्यात पडले होते. स्वतःचा सेक्रेटरी मिलिंद नार्वेकरने अनधिकृत बंगलो बांधला होता तो वाचवण्यासाठी बिझी होते. अनिल परबने कोविड काळात मार्च 2020 मध्ये त्यांनी इलेक्ट्रिकचं कनेक्शन घेतलं रिसॉर्ट बांधण्यासाठी आणि उद्घाटन केलं मार्च 2021 मध्ये. ते एक वर्षाचा कोविडचा काळात अनिल परबने 5 स्टार दापोलीला रिसॉर्ट बांधलं त्याला मदत करणार उद्धव ठाकरे बिझी होते. उद्धव ठाकरे स्वतःचे बिल्डर पार्टनर ज्याची मुलुंडची जमीन वादग्रस्त जमीन महाराष्ट्र सरकारने 62 कोटी मध्ये 5 ऑक्टोबर 2020 ला दिली आणि 10 ऑक्टोबरला 21 कोटी मध्ये विकत घेतली त्यात उद्धव ठाकरे व्यस्त होते. सर आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली काही शुभेच्छा. सगळ्या लोकांचा प्रकृतीसाठी आणि हे तर महाराष्ट्राचे वर्तमान मुख्यमंत्री आहे त्यांची प्रकृती लवकर व्हावी यासाठी फक्त किरीट तुम्ही नाही प्रत्येक महाराष्ट्राचा 12.5 कोटी नागरिक हे सुसंस्कृत आहे. त्यांना आपला हिंदू संस्कृतीचा अभिमान आहे. भले ते हिरवा रंगधारी झाले असेल पण आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी निश्चितपणे देवाला प्रार्थना करतो लवकर बरे व्हावे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.